चावले परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी सन 1945 ते 1956 पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा जेव्हा औरंगाबादला येत असत त्यांची वास्तव्य बंगला नंबर 9 मध्ये असायचे. बंगला नंबर 7 व 8 मध्ये PS एज्युकेशनची स्थापना झाल्यानंतर याच बंगल्यामधून कॉलेजला सुरुवात करण्यात आली होती. त्यावेळेला मिलिंद कॉलेजचे बांधकाम चालू होते. याच बंगला नंबर 9 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल डॉक्टर बाबासाहेब यांना भेटण्याकरिता आले होते. संजय गारुल यांचे वडील छावणीतील वॉर्ड क्रमांक 6 मधील दंडू किशन कांबळी यांच्या घरी साहेबांचे छोटे कार्यालय होते. शिवराम जाधव हे छावणीचे रहिवासी यांनी शेवटपर्यंत बाबासाहेबांची सेवा केली. बाबासाहेबांनी स्वतः नियुक्त केलेले मिलिंद कॉलेजचे पहिले सिपाही शिवराम जाधव यांनी साहेबांचे उरलेले उष्टे जीवन केल्यामुळे बाबासाहेबांनी शिवराम जाधव यांना एक चपाट सुद्धा मारली होती. याच परिसरातील कौशल्याबाई गोरे ह्या बाबांचे स्वयंपाक करायच्या. साहेबांची त्यांच्या घरी येणे जाणे होते. मिलिंद कॉलेजचे बांधकाम चालू होते. छावणी परिसरातील बहुतेक घराघरात साहेबांचा संपर्क होता. छावणी परिसरातील अनेक महिलांना मुलांच्या हॉस्टेल मध्ये स्वयंपाक करीत कामासाठी काम दिले होते. बंगला नंबर 9 मध्ये सायंकाळी साहेब यांच्या सहकार्याची बैठक घेऊन मिलिंद कॉलेजच्या बांधकाम बाबत व इतर शैक्षणिक विषयावर चर्चा करायची. गड्डी गुडम वार्ड क्रमांक 6 छावणी येथे सार्वजनिक ठिकाणी सामाजिक मंदिर चालू करा असे सुचवले होते. छावणीतील गड्डी गुडम येथे बाबासाहेब आंबेडकर यांची छोटी खाणी कार्यालय होती. येथील मिलिंद कॉलेज जवळच होती त्यामुळे त्यांचे दिवसभराचे वास्तव्यही तिथेच होते. आज या ठिकाणी बंगला नंबर 9 छावणी परिसरातील हा एक जो भाग आहे हा आमच्यासाठी एक तीर्थस्थान आहे. कारण की 1945 पासून 1956 पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी ज्ञानाची गंगा मराठवाड्यामध्ये आणली आणि नागसेन वनामध्ये मिलिंद कॉलेजचं स्थापना केली. मिलिंद कॉलेजची स्थापना करण्यापासून तर पूर्ण होऊपर्यंत बाबासाहेब आंबेडकर जेव्हा जेव्हा औरंगाबादमध्ये आले त्यावेळेस त्यांचं याच वास्तूमध्ये त्यांचं राहणं होतं. त्यांची लायब्ररी होती. बरेचसं कामकाज या बंगल्यामधून ते पाहायचे. इथून त्यांना मिलिंद कॉलेजला येणं जाण्यासाठी एक कार होती. त्या कारमध्ये येणं जाण्याचं हे जे आज आपण लॉबी पाहतो या लॉबीमध्ये ते संध्याकाळी इथे बसायचे आणि इथूनच ज्ञानाची गंगा मराठवाड्यामध्ये सुरुवात झालेली आहे. बऱ्याच कालावधी त्यांनी इथं व्यतीत केलेला आहे. होऊ शकतं घटनेमध्ये जे काही कलम लावलेले आहेत त्याचं लिखाणसुद्धा याच बंगल्यात बाबासाहेबांनी केलेलं आहे. आणखी विशेष सांगायचं म्हणजे तत्कालीन भारताचे पहिले गृहमंत्री सन्माननीय सरदार वल्लभभाई पटेल ते सुद्धा बाबासाहेबांना भेटायला याच बंगल्यामध्ये आलेले होते असा एक इतिहास सांगत आहे. त्यासाठी ही आमच्यासाठी एक ऐतिहासिक वास्तू आहे. आम्ही सध्या या वास्तूमध्ये राहत आहोत. याच्यानंतर ह्याच्या बाजूला आणखी एक 7 नंबर बंगला आहे. 8 नंबर बंगला आहे. PSची स्थापना झाल्यानंतर 8 मध्ये बाबासाहेबांनी आर्ट्स आणि कॉमर्सचे कॉलेज आणि त्यांच्या प्राध्यापकांची राहायची व्यवस्था इथेच केलेली होती. हा सर्व परिसर ब्रिटिशकालीन असल्यामुळे इथलचं भव्य दिव्य वातावरण शांत वातावरण मोठमोठे असलेले लॉन बंगले बाबासाहेबांच्या आवडीचे होते म्हणून त्यांनी या जागेला प्राधान्य दिलेलं होतं आणि त्यांचं वास्तव्य इथं लाभल्यामुळे यावर्षी इथे महासमितीतर्फे उत्सव जयंती मोठ्या उत्साहात इथं साजरी करण्यात येणार आहे. आपलं नाव? माझं नाव सुधीर वसंतराव खैरे. मी ह्याच बंगला नंबर 9चा एक सध्याचा रहिवासी आहे. मी शिवराम जाधव यांची मुलगी आहे. लहान कन्या लहान कन्या आहे. माझे वडील माझ्या वडिलाचं नाव पूर्ण शिवराम आनंदराव जाधव आहे. माझे वडील बाबासाहेबची फार सेवा करत होते. माझे वडील बाबासाहेबच्या इथे म्हणजे आमच्या घरी येऊन गेलेले 2 दिवस राहिलेले आहे. कार्यालय होते आमच्या इथे. इथे छोटं कार्यालय होतं. बाबासाहेब मुंबईहून नेहमी यायचे तर नेहमी आमच्या इथे उतरायचे आणि नाही तर 9 नंबरमध्ये उतरायचे. आणि ज्यावेळेस बाबासाहेबांना ते फारच हे करत होते कारण माझ्या वडिलांची परिस्थितीच अशी होती की बाबासाहेब त्यांना खूप हे करत होते. आणि कॉलेजमध्येच माझ्या वडिलांना हे करून त्यांनी बाबासाहेबची सेवा केली. खूप सेवा केली. आमच्या इथे नेहमी बाबासाहेब म्हणजे कधीही यायचे मुंबईहून तर आमच्याकडे इकडे उतरायचे. वडिलांना म्हणजे काहीच असं हे नव्हतं तर त्यांनीच माझ्या वडिलांना सायकल वगैरे तेच हे करून दिलेली आहे.
बाबासाहेब जेव्हा इथे यायचे तर माझे वडील त्यांचं ऑफिस वगैरे इथंच बसायचे, इथं त्यांचं नाश्ता म्हणा जेवण, तर माझे वडील त्यांना स्वतःवर द्यायचे, माझे वडील त्यांची सेवा चांगली करायचे. हे माझे वडील शिवराम जाधव आत्ता मागच्या वर्षी 16 डिसेंबर 2021 त्यांचे निधन झाले. आणि बाबासाहेब संग ते नेहमी राहायचे कॉलेजमध्ये, त्यांनी सेवा वगैरे भरपूर केली. बाबासाहेब जिथं जिथं जायचे माझे वडील त्यांच्यासंग नेहमी छत्री वगैरे घेऊन जायचे. आणि माझे वडील बाबासाहेबांचे म्हणजे पहिल्यांदाच शिपाई म्हणून त्यांची नियुक्ती केली. आणि त्यांचं काम पण त्यांना म्हणजे चांगलं हे अवॉर्ड वगैरे. आणि जेव्हा 6 डिसेंबर 1956 साली त्यांना जेव्हा बातमी कळाली की बाबासाहेब गेले, तर माझे वडीलना एकदम असं खूप मोठा धक्काच बसला. त्यांना असं हे काय करायचं काय असं सुधारण्याचं नाही. मग त्यांचे कॉलेजमध्ये जे मित्र होते, मला तर त्यांचं नाव नाही लक्ष, मग त्यांनी म्हणले की बाबा मलाही घेऊन चला मुंबईला. माझ्या वडिलांना घेऊन गेले. मग ज्या गाडीत बाबासाहेबांची अंतिम यात्रा निघत होती, तर माझे वडील तिथंच होते त्यांच्या बाजूलाच. ह्याच घरात म्हणजे त्यांचं ऑफिस होतं. जेव्हा म्हणजे मुंबईहून ते कधी यायचे तर ते इथे यायचे कामानिमित्त. इथं काही काम करून ते एक एक दोन दोन तास बसायचे आणि आरामसुद्धा करायचे. मग इथून गेल्यानंतर कॉलेजला वगैरे माझे वडील चल शिवराम मेरे साथ कॉलेजला घेऊन जायचे. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.